मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. रविवारी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील रोहा, पेण, नागोठणे येथे अधिकाऱ्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करून बाजारपेठेतील दुकानांचे तसेच घरांचे झालेले नुकसानाचे तातडीने पंचनामे करून लागणारी सर्व मदत पूरग्रस्तांना करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.